बालकमित्रांनो, मी किशोर कारसेकर, स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण सर्वात महत्त्वाची माहिती घेणार आहोत। ते माहिती घेत असताना विद्यार्थ्याला लक्षात घ्यायचं आहे की हे माहिती आपल्याला घेऊनच पुढे चॉईस फिलिंग करायची आहे। या माहितीशिवाय आपण चॉईस फिलिपिंग करणं सुद्धा चुकीचं आहे, किंवा हे माहिती नसेल तर चॉईस फिलिपिंग करणं आपलं या ठिकाणी योग्य नसेल असं मी आमची जी काही एज्युकेशनल किंवा काउन्सिलिंग भाषा असते त्यामध्ये सांगू शकेल। त्यामध्ये तर यानंतर आपल्याला पुढील महत्त्वाच्या स्टेपबद्दल मी माहिती देणार आहे। फर्स्ट स्टेप आहे आपली सीट मॅट्रिक्स, सेकंड स्टेप आहे आपली SML रँक किंवा स्टेट मेरिट लिस्ट, बरोबर आहे। ह्या दोन आपल्या महत्त्वाच्या स्टेप्स असणार आहेत। त्या महत्त्वाच्या दोन स्टेपमध्ये विद्यार्थी पालकांना लक्षात घ्यायचं आहे की या स्टेप्स आपल्याला पाहत असताना किंवा या स्टेपची माहिती घेत असताना ते कशा पद्धतीने घ्यावं लागेल, ते कशा पद्धतीने आपल्याला चार्ट फॉलो करावं लागेल याबद्दलसुद्धा मी ज्या दिवशी आपला सीट मॅट्रिक्स येईल त्याबद्दल इन डिटेल तुम्हाला मी लाईव्ह स्क्रीनवरती इन्फॉर्मेशन देणार आहे। ॲज वेल ॲज की जे आपलं या ठिकाणी SML रँक येईल ते सुद्धा आपल्याला कशा पद्धतीने पाहायचे हे सुद्धा मी तुम्हाला लाईव्ह स्क्रीनवरती इन्फॉर्मेशन देणार आहे। त्यातल्या त्यात बरेच विद्यार्थ्यांना डे टू डे जे काही अपडेट्स पाहिजेत याच्यासाठी आपला टेलिग्राम ग्रुपचा चॅनल आहे, तर टेलिग्रामलाही तुम्ही जॉईन करू शकतात। लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दिलेली आहे, त्यावरती जॉईन की बरेच विद्यार्थी असं विचारतात की सर पेड काउन्सिलिंगला तर आम्हाला तुमच्याकडे जॉईन होणं पॉसिबल झालं नाही, ॲटलीस्ट तुमचे अपडेट्स कुठे मिळतील? तर आपले व्हॉट्सअप ग्रुप पण आहेत आणि टेलिग्राम पण, हे जनरल विद्यार्थ्यासाठी जे काही माहिती आहे ते सुद्धा आपण या चॅनलवरती देत असतो। ज्यांना पॉसिबल आहे किंवा ज्यांना आवड आहे ते जॉईन करू शकतात या दोन्ही गोष्टी, ठीक आहे। आणि महत्त्वाची गोष्ट आहे यामध्ये जी आपली या ठिकाणी विद्यार्थ्याचं सध्या रजिस्ट्रेशन डेट एक्सटेंड झालेले आहेत, अद्याप ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन प्रोसेस केली नाही आहे अशा विद्यार्थ्यांना 31 तारखेला 2 वाजेपर्यंत आपल्याला रजिस्ट्रेशन करता येणार आहे। प्लस त्यांचं व्हेरिफिकेशन 5 वाजेपर्यंत होणार आहे, म्हणजे डॉक्युमेंट्स अपलोडिंग 5 वाजेपर्यंत होणार आहे। आणि यानंतर आपली या ठिकाणी 31 तारखेला नाईटलाच किंवा थोडंसं लेट नाईटला आपल्याला सीट मॅट्रिक्स आपलं लागणार आहे। आणि 1 तारखेच्या नंतर आपला SML रँक स्टेट SML नंबर हा आपला 1 तारखेला आपल्याला मिळणार आहे। या ठिकाणी जर पाहिलं असता 1 ते 4 मध्ये आपल्याला चॉईस फिलिपिंग पण करायचे आणि आपल्याला SML रँक पण या ठिकाणी मिळणार आहे। लास्ट इयरला पाहिलं असता या ठिकाणी चॉईस फिलिपिंग चालू असताना 2nd 3rd डेला आपला SML रँक आला होता, त्यामुळे यावर्षीसुद्धा शक्यता आहे की तशाच प्रकारे आपला SML रँक या ठिकाणी येऊ शकतो। म्हणजे 1 तारखेला आपली चॉईस फिलिंग चालू होईल, पण स्टेट मेरिट मला नाही वाटत की 1 तारखेलाच त्यांनी आपली चॉईस फिलिंगसोबतच या ठिकाणी देतील, ठीक आहे। त्यामुळे वेट करायचं आहे आणि SML रँक आल्यानंतरच आपल्याला चॉईस फिलिपिंग करणं योग्य असणार आहे, ठीक आहे। तर यामध्ये सर्वात महत्त्वाचा पार्ट हा आहे या पूर्ण कन्व्हर्जेशनमध्ये की ज्यावेळेस आपला स्टेट रँक येणार आहे, लक्षपूर्वक आहे का, ज्यावेळेस आपला स्टेट रँक येणार आहे तर विद्यार्थ्यांना आपला ओपन कॅटेगरीमधून काय रँक आहे, OBC काय रँक आहे, SC ST काय रँक आहे, ज्याही प्रवर्गातनं आपण या ठिकाणी फॉर्म भरला आहे तो आपल्याला या ठिकाणी रँक पाहायचा आहे। आणि रँक कुठल्या विद्यार्थ्याच्या या ठिकाणी डिस्प्ले होणार आहेत, ज्या विद्यार्थ्याचं या ठिकाणी सक्सेसफुली फॉर्म फिलअप झाला आहे, सक्सेसफुली पेमेंट स्टेटस आहे, आणि ज्या विद्यार्थ्याकडं पेमेंट रिसिप्ट ॲज वेल ॲज ॲप्लिकेशन फॉर्म रिसिप्ट अशा दोन्ही रिसिप्ट असणार आहेत अशाच विद्यार्थ्याचं या SML रँकमध्ये नाव येणार आहे आणि त्याचा रँक या ठिकाणी डिस्प्ले होणार आहे। यापैकी एक ही गोष्ट या ठिकाणी इन्क्लम कम्प्लीट असेल तर आपल्याला या ठिकाणी आपल्या मेरिट लिस्टमध्ये नाव शो होणार नाही आहे। इनकेस आपल्या फॉर्ममध्ये काही स्क्रुटिनी एरर आला असेल किंवा या ठिकाणी काही ग्रेव्हियन्स आपला जनरेट झाला असेल तर ते कसा फाइंड आउट करायचं आहे आणि आपला फॉर्म सबमिट झाला आहे किंवा नाही हे कशा माहिती करून घ्यायचं याबद्दल मी ऑलरेडी लास्ट व्हिडिओमध्ये इन्फॉर्मेशन दिले आहे। ज्यांना काही माहिती नसेल ते विद्यार्थी त्या ठिकाणी चेक करू शकतात, बरोबर आहे। तर या ठिकाणी आपल्याला दुसरं महत्त्वाचं इन्स्ट्रक्शन आहे सीट मॅट्रिक्स। आता सीट मॅट्रिक्स म्हणजे काय असणार आहे लक्षात घ्या, कुठलीही प्रोसेस चालू होत असताना दरवर्षी एक सीट मॅट्रिक्स येत असतो आणि आपल्या महाराष्ट्राच्या सीट मॅट्रिक्स आणि ॲक्च्युअल चॉईस फिलिंग अँड अलॉटमेंटमध्ये ह्यूज डिफरंट आहे, बरोबर आहे। आपल्या या ठिकाणी सीट मॅट्रिक्स येतो एक आणि अलॉटमेंट होती काहीच कॉलेजची आणि त्यानंतर या ठिकाणी सेकंड जे सीट मॅट्रिक्स असतो तो नेक्स्ट सीट मॅट्रिक्समध्ये आपल्याला काही कॉलेजेस ॲड करून भेटत असतात। लक्षात घ्या लास्ट इयरला सुद्धा असंच झालं होतं, बऱ्याच प्रायव्हेट MBBS कॉलेजच्या या ठिकाणी फर्स्ट राऊंडमध्ये अलॉटमेंटच झालं नव्हतं, बरोबर आहे। तर यावर्षीसुद्धा तसे चान्सेस आहेत की फर्स्ट राऊंडला बऱ्याच कॉलेजचे अलॉटमेंट व्हायचे नाहीत, त्यामुळे कट ऑफ बराच हायसुद्धा जाऊ शकतो। त्यामुळं लक्षात घ्यायचं आहे आपण ज्यावेळेस गव्हर्नमेंट कॉलेज जे की आपले 2023-24 31 कॉलेजची मान्यता आहे, त्यासोबतच प्रायव्हेट कॉलेज जेणेकरून आपल्याला 23 कॉलेजची या ठिकाणी मान्यता भेटली आहे, त्यामध्ये काही कॉलेजच्या मान्यतेसमोर इनटेक कॅपॅसिटी जी आहे तिथे आपल्याला स्टार मार्क आहे, तर जो स्टार मार्क आहे ते आपल्याला सीट मॅट्रिक्समध्ये क्लिअर होणार आहे की एक्झॅक्टली त्या कॉलेजला यावर्षी अप्रुव्हल मिळा
मिळालं आहे अथवा मिळालं नाही आहे, बरोबर आहे. जर मिळालं असेल तर त्याचा टोटल इनटेक कॅपॅसिटी किती असणार आहे, आणि त्यामध्ये ओपन, ओबीसी, एससी, एसटी आणि त्यानंतर बीजेडीटी, NT1, NT2, NT3 या सर्व कॅटेगरी प्रवर्गासाठी आपल्याला किती सीट त्या कॉलेजमध्ये मिळत आहेत, म्हणजे सीट मॅट्रिक्समध्ये ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट कॉलेजच्या जागा किती आहेत, त्यानंतर सेमी गव्हर्नमेंटच्या जागा किती आहेत हे आपल्याला मिळणार कळणार आहे एक्झॅक्टली. आणि त्यानंतर त्या जागेचं डिवायडेशन त्या पर्टिक्युलर कॉलेजमध्ये कशा प्रकारे केलं आहे, जसं मी तुम्हाला कॅटेगरी रिझर्वेशन सांगितलं, त्यासोबतच तुम्हाला हिले असेल, MKB असेल, या डिफेन्स असेल, ऑर्फॅन असेल, PWD असेल, अशा प्रत्येक गोष्टीचं या ठिकाणी डिवायडेशन करून आपल्याला एक सीट मॅट्रिक्स बनवून या ठिकाणी मिळत असतो. तो कुठं, आपल्या CET सेलच्या वेबसाईटवरती. ज्याही दिवशी या ठिकाणी या इन्फॉर्मेशन्स येतील त्या दिवशी मी तुम्हाला पूर्ण लाईव्ह डेमो या ठिकाणी देणार आहे, जेणेकरून तुम्हालाही समजायला पाहिजे की या ठिकाणी कशा पद्धतीने आपला सीट मॅट्रिक्स रीड करायचा आहे, स्टेट रँक कसा पाहायचा आहे, बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट आहे महत्त्वाची, आपल्याला चॉईस फिलिंग, बरोबर आहे, चॉईस फिलिंग कशी करायची आहे. शक्यतो जे विद्यार्थी पेडला आहेत अशा विद्यार्थ्यांना आपलं पूर्ण लिस्ट या ठिकाणी आपण देतच असतो, पण जे विद्यार्थी या ठिकाणी आपल्याकडे पेड काउन्सिलिंग जॉईन करू शकले नाही आहेत, तर अशा विद्यार्थ्यांना पूर्ण महाराष्ट्रातल्या टॉप कॉलेजपासून पूर्ण बॉटम कॉलेजपर्यंत विथ रँक, विथ फी स्ट्रक्चर, विथ कॉलेज कट ऑफ अनुसार पूर्ण लिस्ट या ठिकाणी मिळून जातील. पण त्यासाठी आपण काहीतरी इनिशियली चार्ज ठेवला आहे, ते पे करून तुम्हाला या ठिकाणी त्या गोष्टी घ्यावं लागतील, ठीक आहे. तर ते सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील. आणि सर्वात महत्त्वाचा या ठिकाणी हा पार्ट आहे की ज्याही विद्यार्थ्यांना या ठिकाणी सेमी गव्हर्नमेंट कॉलेजची निवड करायची आहे, त्या निवड करत असताना आपल्याला कुठल्या गोष्टीचा इम्पॉर्टन्स या ठिकाणी असणं गरजेचं आहे, हे सुद्धा तुम्हाला मी पुढील व्हिडिओमध्ये इन डिटेल्स देणार आहे. त्या व्हिडिओमध्ये आपल्याला या ठिकाणी चॉईस फिलिंग कशी करायची आहे याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे, ठीक आहे.